बुलेटिनमध्ये ब्रेकिंग बातमी समोर आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रवर्ग प्रकरणामध्येही चौकशी सुरू आहे. रमामाता पोलीस स्थानकामध्ये दरेकरांची चौकशी सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात चौकशीसाठी दाखल झाले आहेत. मोठी बातमी आपण पाहत आहोत. प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरू आहे. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रवर्ग प्रकरणीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रवीण दरेकर आता माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी दाखल झाले आहेत. चौकशीनंतर प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई बँक प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. प्रवीण दरेकरची चौकशी याआधीही झाली होती. त्यानंतर आता पुन्हा प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरू आहे. प्रवीण दरेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. यापूर्वीही प्रवीण दरेकरांची मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणी चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा चौकशी होत आहे. आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. मनोज, प्रवीण दरेकरांची पुन्हा एकदा चौकशी होत आहे, त्यांच्या अडचणी वाढू शकतात का? नक्कीच. थोड्या वेळापूर्वी प्रवीण दरेकरे माता रमाबाई आंबेडकर या पोलीस स्टेशन मध्ये आले होते चौकशीसाठी, पण आजकाल ते थोड्या वेळापूर्वी चौकशीमध्ये बाहेर निघालेले आहेत. त्यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. त्या जामीन प्रकरणी त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते माता रमाबाई आंबेडकर येथे आलेले होते. आता त्यांचे वकील आहे आपल्याशी बोलत, आपण त्यांच्या समोर हे लाईव्ह दृश्य हे करूया. नाही, ते जसं हायकोर्टाचा ऑर्डर होता त्याप्रमाणेच त्यांनी आजची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हिंदीमध्ये काही सांगा, किस तरह से आज पुलिस चौकी में उन्होंने बेल के लिए अप्लाई किया था और पुलिस चौकी में उन्होंने बाउंड किया? देखिए, हाईकोर्ट ने जब इनको एंटीसिपेटरी बेल ग्रांट किया था उसमें कंडीशन था कि इन केस ऑफ अरेस्ट इट शुड बी रिलीज ऑन बेल ऑफ 35,000 और टू सिक्योरिटीज. उस प्रक्रिया को पूर्ण करने के लिए आज माता रमाबाई अम्बेडकर नगर पुलिस स्टेशन में बुलाया गया था और उस प्रक्रिया को आज हमने पूर्ण कर ली है. इस तरह से इस केस से रिलेटेड जो चीजें हैं वो हमारी तरफ से कंप्लीट हो गई है. अब पुलिस जो है चार्जशीट फाइल करेगी कोर्ट में, और कोर्ट में चार्जशीट फाइल करने के बाद इसकी प्रक्रिया कोर्ट में पूर्ण होगी. पुलिस की तरफ से सारी प्रक्रियाएं कंप्लीट कर ली गई है. थैंक यू. प्रवीण दरेकरांचे वकील अखिलेश चौबे हे आपल्यासोबत बोलत होते, ते आपण पाहिलं. प्रवीण दरेकरांची चौकशी सुरू आहे, त्यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रमामाता पोलीस स्थानकात दरेकरांची चौकशी सुरू आहे.